छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि तितकाच पराक्रमी असलेल्या मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्हा हा देशात सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. सातारा हा जिल्हा हा जसा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे तसाच सैनिकांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यात आत्ता 42,000 अधिक आजी माजी सैनिक आहेत. सैनिकांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजारो जवान आजही सैन्य दलात देशासाठी सेवा करण्यासाठी सज्ज आहेत. सैन्य दलात देशाची 30 वर्षे अखंडपणे सेवा करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आर्वे गावचे सुपुत्र ऑर्डिनरी लेफ्टनंट अंकुश मारुती सावंत हे माजी सैनिक आज सेवानिवृत्त झाले. लान्स नायक, नायक, लान्स हवलदार, हवलदार, रेजिमेंट हवलदार, नायब सुभेदार, सुभेदार आणि आता ऑर्डिनरी लेफ्टनंट अशा विविध पदव्या अत्यंत कष्टाने, प्रामाणिक व सहकर्तृत्वाने मिळवलेल्या या माजी सैनिकाचा आज 30 वर्ष देशसेवा केल्यानंतर सन्मानाने सेवानिवृत्त होण्याचा मान मिळत आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अंकुश सावंत यांनी आपल्या 30 वर्षाच्या खडतर सैनिकी सेवेबद्दल बोलताना गर्व व अभिमान देखील बाळगला आहे. आर्वी गावातील मित्रांना सुद्धा ऑनररी लेफ्टनंट अंकुश सावंत या बालमित्राचा अभिमान आहे. नमस्कार मित्रा. नाही नाही म्हणता म्हणता वर्ष इतकी सरली, तरीही तुझी माझी दोस्ती कधीच नाही विरली. नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखानी नव्या वैभवानी आनंद द्विगणित व्हावा. आज तुझ्या यशामुळे खूपच आनंदित झालो आहे, तुझा मला खूपच अभिमान वाटतो आहे. मी तुझ्या समर्पण आणि प्रामाणिकपणाला सलाम करतो. हे खरं आहे की लष्करी माणसाला आयुष्यात सुट्टी नसते, पण निवृत्ती त्यांच्यासाठी प्रत्येक आठवड्याचा शेवट करते. तू एक महान व्यक्ती आहेस यात शंकाच नाही. देशासाठी केलेल्या तुझ्या सेवेसाठी संपूर्ण देश आपला आभारी राहील. परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो. निवृत्तीनंतरच्या आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी किरण यादव, माझा बालमित्र अंकुश सावंत. आम्ही 1 ते 10 सोबत शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घेतल्यानंतर तो आर्मीमध्ये जॉईन झाला. आर्मीमध्ये जॉईन करत एक एक पद प्रमोशन घेत आज तो ऑर्डिनरी लेफ्टनंट या पदावरती कार्यरत आहे. एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतरही त्यानं त्याचा कधीही गर्व केलेला नाही. सुट्टीवर ज्या ज्या वेळी येतो त्या त्यावेळी तलावावर पोहायला जाणं, पर्यटन स्थळी फिरायला जाणं, एकत्र पार्ट्या करणं हे आम्ही आमचे शौक आहे ना कायमस्वरूपी पूर्ण करत आलेलं आहे. आणि हे करत असताना त्यानं मैत्री म्हणून कधीही गर्व बाळगला नाही. सतत हसतमुख चेहरा हसत खेळत आमच्यासोबत राहिलेला आहे. पुढील भविष्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्याचे आरोग्य निरोगी राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. नमस्कार, मी श्री गजानन गोविंद यादव, एक्स आर्मी, मुक्का पोस्ट आर्वी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. सर्वप्रथम सुभेदार अंकुश सावंत यांना ऑर्डिनरी लेफ्टनंट पद भेटल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि अंकुश मारुती सावंत यांच्याबद्दल बोलण्यासाठी मला मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. अंकुश मारुती सावंत हे आर्वी गावचे सुपुत्र असून त्यांचे शिक्षण 10वीपर्यंतचे शिक्षण आर्वीमध्ये झाले, आमच्या बरोबर झालेले आहे. आम्ही दोघांनी आर्मी जॉईन करण्याचे ठरवले होते. आम्ही 1991 आर्मी जॉईन केली. मी 17 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त घेतली. अंकुश मारुती सावंत हे पुढे करून पदोन्नती घेत पुढे सुभेदार पदावर पोहोचले. त्यांना 15 ऑगस्ट रोजी ऑर्डिनरी लेफ्टनंट पद भेटले. त्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी आर्मीची 30 वर्ष सेवा केली. त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले. ते 31 ऑगस्ट रोजी आर्मीमधून सेवानिवृत्ती घेत आहेत, सेवानिवृत्त होत आहेत. त्याने केलेल्या कष्टाचे फळ त्यांना भेटले. नमस्कार. सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हायवेची सुरुवात आहे.
मित्रा, तू आर्मीतून रिटायर झाला नसून तुझ्या सर्व चिंता काळजी यातून रिटायर झाला आहेस. आपल्या देशाच्या सुरक्षेत तुझे योगदान कायम लक्षात राहतील. तुझे मित्र असल्याचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अंकुश सावंत यांची भारतीय सैन्य दलात अंग्रेजी लेफ्टनंट या पदावरती पदोन्नती झालेली आहे. त्याबद्दल मी मनपूर्वक अंकुशचे अभिनंदन करतो. याबाबत एकच सांगावंसं वाटतं की अंकुश हा फार गरिबीतून वर आलेला मुलगा आणि दोघं शाळेला बरोबर होतो. शाळेत प्रत्येक खेळात प्रत्येक कार्यक्रमात अंकुश हा सगळ्यांच्या पुढं असायचा. पहिल्यापासून त्याला खेळाची आवड होती. प्रत्येक खेळात कबड्डी घ्या, खो खो घ्या, कुठलंही ॲथलेटिक्स घ्या, त्यामध्ये तो भाग घेणार, आपल्या वर्गाला तो जिंकून देणार. अंकुश ज्या टीममध्ये असायचा त्या टीमचा विजय हा ठरलेला असायचा. आणि अंकुश हा पहिल्यापासून तसा आपल्या घरच्या परिस्थितीची जाण असलेला आणि काहीतरी करायचं ह्या ध्येयानं प्रेरित झालेला ग्रस्त होता. आता त्यानं सुरुवातीलाच म्हणजे आम्ही एका बँचवर बसायचो. त्याला अभ्यासात पण त्याची रुची फार चांगली होती, पण त्याला कुठेतरी लिमिटेशन होता. पण मात्र इतर बाबतीत तो सगळ्यांच्या पुढंच असायचा आणि एखादी गोष्ट अभ्यासातली सुद्धा नाही समजली तरी तो नाराज व्हायचा नाही. त्यासाठी तो भरपूर प्रयत्न करायचा. तो प्रचंड मेहनती होता. त्यामुळं आज अंकुशला जे काय यश मिळाले त्यामुळं खरोखर मनपूर्वक म्हणजे मनाला फार आनंद होतो आणि मी पण त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आमच्या आर्वी गावच्या दृष्टीनं खरंच कौतुकास्पद वगैरे. Express my few words about Sugedar Ankush Sugedar. Ankush Sawan is very honest and selfless person attitude comes to. After his journey to the Indian Army, his career began slowly towards his achievement. His inbuilt quality of honesty and honor to the job he gave Sugedar first. I thanks to all my teachers to build the bench. You are to see it. I thanks to teachers Chavan sir, Jadav, Golab and Tandukde sir, Jagtapkar sir, Kale, Bobre and head principal Desai sir and all my teachers thanks to become the batch you are to learn. Lastly, I hope to his best at all stage in his duties and responsibilities to get duties to serve the nation. I talk to my friends, dear Ankush, and hopes all my best wishes to him and his families. Hope meet you soon again. Thank you. Jai Hind. आमचे मोठे बंधू अंकुश मारुती सावंत ऑनररी लेफ्टनंट या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि भारतीय सैन्य दलामध्ये या पदावरती असतानाची अधिकतम सेवा करून ते या महिना अखेरीस सैन्य दलामधून निवृत्त होत आहे. हा सावंत परिवारासाठी आणि आमच्या संपूर्ण आर्वी गावासाठी अतिशय अभिमानाचा असा क्षण आहे. आर्वी श्री शंभू महादेवाच्या आणि ज्योतिर्लिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं हे गाव आणि श्री समर्थ विद्यालय आर्वी या विद्यालयामध्ये ज्यांचं शिक्षण झालं, ज्यांचं बालपण या गावामध्ये गेले असे आमचे चुलते मारुती सावंत यांचे मोठे चिरंजीव म्हणजे अंकुश. खरं तर अंकुश म्हणजे ज्यावेळेला गजराज मदमस्त होता त्यावेळेला त्यांना काबूत आणण्यासाठी अंकुश वापरला जातो आणि आपल्या मिलिटरीच्या संपूर्ण या कारकिर्दीमध्ये या सैन्य दलात कार्यरत असताना अशा अनेक उन्मत्त गजांना काबूत आणण्याचं काम या भारतीय सैन्य दलामध्ये असताना अंकुश सावंत यांनी केलेलं आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान आहे. सावंत परिवाराला कुठल्याही प्रकारचा हा सैन्य दलाचा वारसा नसताना लहानपणी त्यांच्या मनामध्ये मिलिटरीत जाण्याचे, सैन्य दलात जाण्याचं एक रोपटं त्यांच्या मनामध्ये रुजलं आणि त्या रोपट्याला त्यांनी खतपाणी घातलं, व्यायाम केला, तयारी केली आणि स्वतःच्या बळावरती सैन्य दलामध्ये भरती झाले. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम त्यांनी
सैन्य दलामध्ये केलं आणि आज ऑनररी लेफ्टनंट या पदावरून ते सेवानिवृत्त होत आहे. हे करत असताना त्यांचे छोटे बंधू संदीप सावंत यांनाही त्यांनी सैन्य दलामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, कारण संदीप सावंत हे आज कारगिलमध्ये म्हणजे जो एकदम काश्मीर आणि पाकिस्तान यांची बॉर्डर आहे की जिथून 24 तास डोळ्यामध्ये तेल घालून शत्रूवरती लक्ष ठेवायचं असतं अशा ठिकाणी आज ते कार्यरत आहेत. संदीप तुझाही आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आर्वी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण सावंत परिवाराच्या वतीने या महिनाअखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या मोठ्या बंधूंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि तरुणांना सैन्य दलामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणारं जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.